नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने डोंबिवलीत आंतरशालेय भव्य किल्ले बांधणी स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आले आहे। मनसेचे माजी नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे प्रदर्शन उल्लेखनीय असून 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर ह्या दिवशी संध्याकाळी 6 ते 10 यावेळेत डोंबिवली पश्चिम गावदेवी मैदान देवीचा पाडा येथे विविध भरगच्च कार्यक्रमांसह प्रदर्शन सुरू आहे। यात डोंबिवलीतील अनेक शाळांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट किल्ले एका दिवसात तयार करत सादरीकरण केले आहे। या बांधलेल्या किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन देखील भरवण्यात आले असून मनसे कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांच्या हस्ते ह्याचे उद्घाटन करण्यात आले। मनसेचे माजी नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर हे गेली 27 वर्ष हा उपक्रम राबवित असून ह्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत राहावा, तसेच गड किल्ल्यांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी डोंबिवली पश्चिम येथे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे। त्याचबरोबर इतिहासकालीन नाण्यांचा संग्रही प्रदर्शनात लोकांना बघण्यासाठी ठेवण्यात आला आहे। 4 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे। लोकांचा प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। यावेळी माजी नगरसेविका प्रकाश भोईर, शहर सचिव संदीप म्हात्रे, ग्रामीण विधानसभा अध्यक्ष रघुनाथ पाटील, मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत, हर्षद पाटील, मनसे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, युवा नेते विनोद पाटील यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाव घेतले सर्व माझे सहकारी, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांचे खूप आभार मानतो की या करोना काळात, करोना गेल्यानंतरच्या काळानंतर लोकांना काहीतरी चांगलं बघायला मिळेल त्या अनुषंगाने तुम्ही हा एकदम प्रशंसनीय कार्यक्रम घेतलेला आहे। आणि स्पर्धा गेली 27 किल्ले बांधणी स्पर्धा गेली 27 वर्ष मी या विभागामध्ये घेतच असतो, परंतु आमच्या विभागातले मुलं आज जी 27 वर्षापूर्वी किल्ले बांधणी करत होती त्या ते मोठी झाली, कारण माझी संकल्पना जी होती की इतिहासातून त्या पुस्तकातून आपला महाराजांचा इतिहास पुसला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून त्या मुलांच्या मनावर सारखासारखा हा बिंबत राहावा या दृष्टिकोनातून माझा गेली कित्येक वर्ष मी हा प्रयत्न करत होतो आणि त्याच याच्यातून आमचा इथे एक जाणताराजा युवा प्रतिष्ठान जे आहे ते दरवर्षी भव्य दिव्य किल्ले बनवतात, परंतु यावर्षी त्यांनी संकल्पना मांडली की आपण आपल्या विभागामध्ये एकाच ठिकाणी आंतरशालेय मुलांसाठी किल्ले स्पर्धा ठेवूया, इतर स्पर्धा आपल्या भरतात ते करूया, परंतु ही स्पर्धा अशी करूया की फक्त शाळांमध्ये कॉम्पिटिशन असेल आणि एकदिवशीय बनवायसाठी आपण ते बनवूया आणि त्या पद्धतीने आम्ही केले आणि ते करता करता त्या संकल्पनेतून असं हे झालं की जुन्या पौराणिक आणि इतिहासातील नाणी या ठिकाणी आपल्या प्रदर्शनाला मिळेल, पानावर केलेले रेखीव चित्र बघायला मिळतील, शस्त्रांचं प्रदर्शन असेल आणि त्यानंतर पारंपरिक वाद्य हे दररोजच्या पहिल्या दिवशी असतील, दुसऱ्या दिवशी लाठीकाठी आणि इतर ढाल तलवारचे खेळ खेळले जातील, महाराजांच्यावर एक नाटक बसवलेलं या ठिकाणी तोही होईल, महाराजांवर व्याख्यान होईल, असे भरीव कार्यक्रम 4 दिवसाचे दिवाळीच्या निमित्त या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आणि ह्याचं कारण असं आहे की गेली 2.5 वर्ष सर्व लोकांना करोनानी हरण त्रासलेले होते आणि निराशता एक मनामध्ये आलेली होती आणि ती निघून जावी या विभागातून आणि या शहरातून। या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल की शहरामध्येही आपण दीपोत्सव मोठ्या पद्धतीने केलेला आहे आणि या विभागामध्ये हा कन्सेप्ट सर्वसाधारण लहान मुलांमध्ये जरी इतिहासाच्या पुस्तकातून गेला तरी पण शाळांमध्ये चर्चा व्हावी आणि महाराजांचा इतिहास जागृत राहावा या दृष्टिकोनातून हा किल्ले प्रदर्शनाचा आम्ही हा 4 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे।
आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।